Hello everyone, garden tools and their uses. This is the another part very important for the horticultural practices. Study of various types of the garden equipment and the tools. Garden has to need different kinds of the tools and equipments for carrying out the various works in the horticultural operations. The use of the metal like copper, steel, iron has to lead the development of various kinds of the garden tools and equipments like hand cultivar, tractor, lawn mower, harrow, spade, scatter, garden fork, sprinkler, rake, pruning saw, spray pump, grass shear, etc., etc. And it has been categorized that hand tools and power equipment. Hand tools are less expensive than the power equipment. They often serve multiple purposes and are easier to use small spaces. Power equipment requires fuel, electricity and battery for the functioning. They have been a help make a labor intensive task easier. These tools and equipments designed to perform different operations in the horticultural practice and help in carrying to day-to-day work, their efficiency and easily timely and economically. So available garden tools in our botany department for the horticultural tools are as follows. We look at here the first one, trowels, that is the planting or digging. This is trowels. It is a small handheld tool used to dig a small hole and transplant vegetable seedlings. It is also used to digging the soil in pots and this garden, you know. And this is the one is a rake. It is used for leveling. It is also a long handled tool. We look at here, long handled tool, create a fine tilted level of seed beds, collect the plant debris and stones from the seed surfaces, break the soil clumps, spread fertilizers, compost and soil in garden, and it is used for breaking the soil and soil surface into the fine tilt, ready or sowing and collecting the weeds and stones. This is most important. Ale lakshat balano. Tar vegvegle tools ahet tyachatle he dusra ankin speed and hoe. Ha speed म्हणजे हँड जसं आपल्याकडं हे असतं खोर असतं तसं असतं, हे दोन्ही हे मी इथं दिलेलं आहेत. हे स्पेड म्हणायचं ह्याला इंग्लिशमध्ये, ह्याला काय म्हणायचं, हो म्हणायचं म्हणजे खोरं. आता स्पेड म्हणजे काय, ए लॉंग हँडल्ड टूल ट्रॅडिशनल यूज फॉर डिगिंग फॉलिंग सॉइल अँड कंपोस्ट मुव्हिंग स्रब द प्लांट्स फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. इट इज ऑल्सो मेड बाय आयर्न कास्ट अँड यूज फॉर डिगिंग ऑर टर्निंग ओवर द सॉइल इन मेकिंग द बॉन्ड्स. हो म्हणजे काय आहे हे बघा, किती मस्तपैकी आहे बघा. काय आहे हे, खोरं म्हणतात आपल्याकडे. लॉंग हँडल्ड विथ फ्लॅट अँड परपेंडिक्युलर ब्लेड, ही बघा ब्लेड, अँड यूज टू रिमूव द वीड्स बाय एजिटेटिंग अँड ग्रूमिंग द सॉइल सर्फेस, अँड यूज टू डिग मूव अँड हिल द सॉइल ड्युरिंग द प्रिपरेशन फॉर द प्लांटिंग. वेगवेगळे ठिकाणी आपल्याला काम करता येतं. हे वॉटरिंग कॅन आहे पाणी देण्यासाठीचं. त्यानंतर हे हाला म्हणायचं, शॉवेल म्हणायचं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड यूज्ड ॲज अ गार्डन टूल टू डिग द लार्ज होल्स अँड ट्रान्सप्लांट हेवियर मटेरियल्स सच ॲज वेट सॉइल रॉक्स. इट्स अ शार्प, हे जे शार्प एजेस आहेत कॅन कट द रूट्स अँड सोर्स, म्हणजे मोठमोठे ढेकळं, ॲज वेल ॲज ब्रेक अप द कॉम्प्रेस्ड सॉइल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बडिंग कम ग्राफ्टिंग नाईफ, बडिंग कम ग्राफ्टिंग नाईफ. ह्याच्यामध्ये काय असतं की कॉम्बिनेशन ऑफ टू नाईफ्स यूज फॉर कॅरिंग आउट ए बडिंग अँड ग्राफ्टिंग ऑपरेशन्स अँड इन्क्रिस्टेड कन्सिस्टिंग टू ब्लेड्स, इकडे एक आणि इकडे एक टू ब्लेड्स, वन फॉर कॅरिंग आउट द बडिंग अँड अनदर वॉज ग्राफ्टिंग. दीज नाईफ्स आर फिक्स्ड दी ऑन द एंड्स ऑफ हँडल अँड आर मेड हाय कार्बन ऑर अलॉय स्टील. दीज नाईफ्स फोल्डेबल ऑल्सो. हा दुसरा आहे ॲक्स. ॲक्स म्हणजे कुऱ्हाडे. कुऱ्हाडेचा आपल्याला उपयोग सगळ्याला माहीत आहे, आले लक्षात. इट इज अ व्हेरी सिम्पल हँड टूल अँड कन्सिस्टिंग कटिंग द एज अँड द आईज ऑफ फिक्सिंग द फिक्सिंग ऑफ हँडल्स. इट इज फोल्ड शेप सिंगल पीस अँड आर मेड हाय कार्बन स्टील कटिंग द एजेस.
है एंड दीज आर व्हेरी शेप्स एंड साइज वेगवेगळे ह्याच्यामध्ये येत असतं आणि बऱ्याचशा फांद्या चोडायला वगैरे आपल्याला उपयोग पडत असतं. डॅब म्हणजे ह्याला कोयता आपल्याकडे जसं असतात आतल्या एजचा आणि बाहेरच्या एजचा दोन्हीची कोयते आहेत. कोयत्याचा आपल्याला उपयोग येत असतो. इट इज मेनली ऑपरेटेड ए हँड टूल कन्सिस्टिंग कटिंग द ब्लेड टँग मेड ए सिंगल पीस बाय फोरिंग द क्रॉस सेक्शन ऑफ द कटिंग ब्लेड इज टॅपर्ड टुवर्ड्स द कटिंग एज सिमिलर टू नाईफ. द टँग इज इन्सर्टेड इन द वुडन हँडल अँड फास्टन्ड बाय रिवायटिंग फॉर ऑपरेशन. द ढा इज हेल्ड फ्रॉम हँड विथ वन हँड अँड रेज्ड स्ट्रक अगेन्स्ट द वर्क. इट इज यूज द कटिंग ए स्मॉल ट्रीज अल्सो सरब्स अँड क्लिअरन्स ऑफ द जंगल्स. एका बाजून काढायचं असं मारा ऊस तोडतो आपण त्या पद्धतीनं तोडता येतं. सकॅटर आहे हा सकॅटर कटिंग साठी किंवा डिसबडिंगसाठी किंवा बडिंगसाठी किंवा ब्रँचिंग कटिंगसाठी आपल्याला हा उपयोगी पडत असतो आले लक्षात. पण पेन्सिल थिक ब्रँचेस असे मोठे घेतले की ते तुटून जात असतं छोटेसं. हेज शिअर ही जी आहे मशीन कात्री आहे हेज कातर तर ह्या हेज शिअर च्या साह्याने आपण काय करत असतो सरब आणि हर्ब्स प्लांट जे लावलेले असतात एजेस आणि एजेसमध्ये त्याला वेगवेगळा आकार देण्यासाठी आणि कट करण्यासाठी आपण तो वापरत असतो. हा जो आहे तो लॉन मोअर आपल्याकडे आहे ह्याच्यामध्ये आपण बागेतलं काय लेवलिंग ग्रास लेवलिंग करण्यासाठी वापरत असतो. त्याच्या खाली जे रोटेटिंग डिस्क असतात त्याला नाईफ एज मूव्हिंग डिस्क म्हणतात आणि ह्या डिस्कच्या साह्याने काय केलं जातं असं एकसारखं ग्रास कट केलं जातं आणि शार्प ब्लेडच्या साह्यानं ते ग्रास कट करून लेवल त्याचे केलं जातं. मोअर इज यूज द कटिंग द ग्रास अँड लॉन्स इन द फील्ड. सो दिस इज अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज कॉल्ड ॲज ए पर्टिक्युलरली टूल्स ऑपरेशन्स इन द हॉर्टिकल्चर वर्क. थँक्यू.